टाइम्स 9 मराठी न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत. इंदापूरचे काँग्रेस भवन नेमके कुणाचे? इंदापूर शहरामध्ये मोक्याच्या ठिकाणी असलेली काँग्रेस भवन ही सुसज्ज असलेली इमारत आहे. बस स्टँड व पंचायत समिती लगतच कोर्टाच्या शेजारी पुणे सोलापूर हायवेच्या कडेला असणारी ही वास्तू सन 1970 पासून काँग्रेस भवन या नावाने ओळखली जाते. जिल्ह्यातून तालुक्यातून येणारा काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता ही आपलीच इमारत आहे म्हणजे पक्षाच्या मालकीची आहे असे समजत होता. पण हर्षवर्धन पाटील यांनी अधिकृत भाजपामध्ये प्रवेश केल्यापासून या इमारतीमध्ये काँग्रेस पक्षाचे अस्तित्व संपले होते व ती इमारत कुलूपबंद अवस्थेत होती. दिनांक 26 जानेवारीला काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष विद्यमान आमदार संजय जगताप व काँग्रेस पक्षाचे इंदापूर तालुका अध्यक्ष स्वप्नील सावंत यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह या इमारतीचे कुलूप तोडून ताबा घेत असताना हर्षवर्धन पाटील यांचे समर्थक व भाजपाचे प्रमुख पदाधिकारी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी याला विरोध केला. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे इंदापूर शहरवासियांना अनुभव आला. परंतु इंदापूर पोलीस निरीक्षक TY मुजावर यांनी दोन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक इंदापूर पोलीस ठाण्यात बोलावून त्यावर योग्य तो तोडगा काढला व न्यायालयीन प्रक्रियेतूनच या इमारतीचा ताबा मिळेल असे ठणकावून सांगितले व कलम 149 प्रमाणे दोन्ही बाजूकडील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून कायदा सुव्यवस्थेचा भंग होणार नाही अशी नोटीसही बजावली. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी त्यास सहमती दर्शवल्याने या विषयावर तूर्तास पडदा पडला व भविष्यात न्यायालयाचा निर्णय मान्य करू असे जाहीर केले. बघा, माजी मंत्री व भाजपा नेते हर्षवर्धन पाटील व काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष व विद्यमान आमदार संजय जगताप यांनी या विषयावर काय प्रतिक्रिया दिली आहे ते. प्रतिनिधी प्रकाश हर्डे, टाइम्स 9 मराठी न्यूज, इंदापूर. नाही, मुळात तर असं आहे की त्या संदर्भातला जो काही वाद आहे तो न्यायालयामध्ये आणि भूमी अभिलेखच्या उपसंचालकाकडे त्या ठिकाणी तो वाद चालू आहे. असं असताना चुकीच्या पद्धतीने अशी घटना घडणं हे चुकीचं आहे. त्यामुळे आता पोलीस स्टेशनला मुजावर साहेबांनी ते आमदारांना घेऊन आले होते आणि आम्हालाही निरोप आल्यानंतर आम्ही आलो. हा विषय इथे संपलेला आहे कारण ही न्यायालयीन प्रक्रिया आहे. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेचा जो अंतिम निर्णय होईल सिव्हिलच्या संदर्भातला तो होईल, हा एक भाग. दुसरी भाग अशी आहे की ही प्रॉपर्टी जी आहे ती अध्यक्ष इंदापूर तालुका काँग्रेस कमिटी असा आहे आणि ही स्वर्गीय भाऊंच्या काळामध्ये ती निर्माण केलेली आहे आणि ती तालुक्यातल्या जनतेसाठी आहे. आता हे जे आलेले आहेत हे अखिल भारतीय काँग्रेस आय कमिटीचे अध्यक्ष, अखिल भारतीय आय काँग्रेस कमिटीचा आणि ह्या प्रॉपर्टीचा त्याचा अर्थार्थी काही संबंध नाही. त्यामुळं चुकीचा गैरसमज झाला होता. ती चर्चा आता इथं पोलीस स्टेशनला झाली. त्यामुळं त्यांनी पण मान्य केलं की बाबा आम्ही काय त्याच्याशी काय करणार नाही आणि जे काही दिवाणी स्वरूपाचा जो काही न्यायालयीन लढा आहे त्या संदर्भामधला त्याचा जो काही निर्णय होईल तो निर्णय सगळ्यांना मान्य होईल. त्यामुळं तसं त्याच्यातला काय फार त्याला हे असं काही राहिलेलं नाही. ती जागा आमच्या ताब्यात आहे. आम्ही सर्वांनी मिळून तिथं एक पब्लिक ट्रस्ट स्थापन केलेला आहे. पब्लिक ट्रस्ट करण्याच्या पाठीमागचा हेतू एकच आहे की ती सार्वजनिक मालमत्ता झाली आता. कोणाची तरी वैयक्तिक ती मालमत्ता झाली असती किंवा कुणीतरी ती वैयक्तिक जागा घेतली असती किंवा कोणी तिथं वैयक्तिक नाव लावलं असतं किंवा तिथं कोणी अतिक्रमण केलं असतं आणि म्हणून ती ट्रस्टची प्रॉपर्टी आता केलेली आहे. ट्रस्टची मान्यता आलेली आहे. आता त्याच्यावर जर कोणी तक्रारी केलं किंवा काही वाद झाले तर त्याच्यावर न्यायालयीन लढाई त्याच्या संदर्भातला होईल विषय. परंतु आज ती सार्वजनिक प्रॉपर्टी झालेली आहे. गेले अनेक वर्ष त्या जागेचा कर, त्या जागेची पाणीपट्टी, त्या जागेचा मिळकत कर, प्रॉपर्टी रजिस्टर हे सगळं आपणच करतोय हे सगळ्यालाच माहिती आहे. त्यामुळं तिथं कुठल्याही प्रकारचा वाद आहे असं मला वाटत नाही. आणि जर कोणाला वाटत असेल की ती आमची जागा आहे तर ती न्यायालयात जाऊन सिद्ध करावी. आज तिथं पोझिशन क्लेम केलेलं नाहीये त्या प्रॉपर्टी, केवळ काँग्रेस पक्षाने केलेलं आहे.
भाजप नेते हर्षण पाटील म्हणतात की ते आमचंच आहे आणि चावेसुद्धा सध्या ते आमच्याकडेच आहे. भाजपने हर्षवर्धन पाटील यांनी आताच प्रतिक्रिया दिली की सदर जे आहे ते ट्रस्टच्या ताब्यात आहे, काँग्रेसच्या ताब्यात नाही. पक्ष ट्रस्ट अस्तित्व हे 2015 झालेलं आहे. सदर व जागा ही महाराष्ट्र शासनाची, म्हणजे गायरानाची जागा होती ती महाराष्ट्र सरकारची होती, ती कुणाची नव्हती, कुणी देणगी स्वरूपात दिलेली नाही. ही महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महसूल विभागाने त्यावेळेसच्या तत्कालीन महसूल मंत्र्यांनी काँग्रेस पक्षासाठी जागा दिली होती. काँग्रेस पक्षाचं तिथं भवन लोकसहभागातून उभं राहिलं आणि काँग्रेस पक्षाचं तिथे ऑफिस होतं. आणि 1970 जागा दिली, 1980 ते बांधलं गेलं आणि 2015 जन्माला आलेलं ट्रस्ट जर म्हणत असेल की आमचं ऑफिस येतं ते चुकीचं आहे. आणि हे मला वाटतंय मी सांगण्यापेक्षा आपणही स्वतः सांगू शकाल, 70 आमचा जन्मही नव्हता. चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या टाइम्स 9 मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर अवश्य प्रेस करा.